शिंदे सरकारच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन करण्याचं कारण एकच आहे की शिंदे सरकार नेहमी महाराष्ट्र अस्मिता महाराष्ट्र अस्मिता सांगते, परंतु या महाराष्ट्राच्या अस्मितेला डागाळणारा निर्णय शिंदे सरकारनं आता 5 सप्टेंबर 2022 घेतला आहे। कारण 5 सप्टेंबर 2022 सन्माननीय मोदी पंतप्रधान भारत सरकार यांनी या महाराष्ट्रात होणारा वेदांत वस्तान प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला। 26 जुलै 2022 रोजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी संबंधित उद्योजकांवर प्रेशर आणलं आणि हा उद्योग गुजरातमध्ये नेण्यासाठी भाग पाडण्याचं षड्यंत्र रचलं। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये जी काय 1.5 लाख कोटी गुंतवणूक होणार होती, या माध्यमातून 1.5 लाख रोजगार मिळणार होता। तसेच या चाकण आणि या परिसरातल्या MIDC 200 ते 250 कंपन्यांना कमीत कमी वेंडरशिप मिळणार होती आणि त्यामधून महाराष्ट्रामध्ये रोजगार वाढणार होता। हे या सरकारला बघवलं नाही आणि म्हणून यांनी केंद्र सरकारची दलाली करत या महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे। आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करतो। कारण गेल्या 7-8 वर्षापासून आपण बघतो की आज महाराष्ट्रातला हिरे व्यापार असेल, कपडा व्यापार असेल, हे सगळे गुजरातला हलवले। केमिकल व्यापार असेल, केमिकल उद्योग असेल, हे गुजरातला हलवले। तसंच आत्ता कोकणातली RRPCL कंपनी, मोठी कंपनी, ती गुजरातला हलवली। तसंच पालघरमधल्या नवाल अकॅडमी, ही गुजरातला हलवली। अशा अनेक कंपन्या गुजरातला हलवून जी मुंबई या महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी आहे, या मुंबईला कमकुवत करण्याचं षड्यंत्र रचल्या गेलेलं आहे। आणि हा बदला घेण्याचं कारण मोदी सरकार हे बदला घेत आहे, कारण 1960 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये प्रबोधनकार ठाकरे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, यांनी या महाराष्ट्रामध्ये सगळे उद्योग आणले आणि महाराष्ट्र संयुक्त ठेवलेला आहे। आणि पुन्हा एकदा हे षड्यंत्र रचून हे मुंबईमधले सर्व उद्योग, पुण्यामधले येणारे सर्व उद्योग गुजरातमध्ये नेऊन परत हा महाराष्ट्राला खिळखिळ करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे आणि याचे हस्तक हे शिंदे सरकार आणि फडणवीस होत आहेत। हे अत्यंत दुर्दैवी बाब या महाराष्ट्राला आहे। म्हणून महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे लोक आज कुठं लपून बसलेत हे प्रश्न आपण विचारला पाहिजे। आज या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनंसुद्धा रस्त्यावर येण्याची गरज आहे, कारण प्रचंड मोठा रोजगार आपल्या महाराष्ट्रातून हिसकवण्याचं षड्यंत्र या सरकारनं रचलेलं आहे। आणि म्हणून जोपर्यंत महाराष्ट्राचा विकास नाही तोपर्यंत देशाचा विकास नाही, कारण हा महाराष्ट्र हा देश चालवतो आणि महाराष्ट्राची आज आर्थिक राजधानी आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे। आणि म्हणून मुंबईला खिळखिळं करून आमचा विरोध नाही कोणत्या राज्याचा विकास व्हावा, प्रत्येक राज्याचा विकास झाला पाहिजे, परंतु या राज्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असताना इथं आज जिथं तळेगाव येथे जी काही ही फॅक्टरी होणार होती, हा उद्योग उभा राहणार होता, तिथं सगळे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे। जे 100 नॉर्म्स सरकारला कंपनीसाठी पाहिजे होते ते सगळे नॉर्म्स या सरकारनं पूर्ण केले होते। आणि एअरलाईन तिथं जवळ आहे, रेल्वे जवळ आहे, परत रोड व्यवस्था चांगली आहे, परत खाली घाटाखाली उतरल्यानंतर JNPT व्यवस्था आहे, म्हणजे बोटीनंसुद्धा वेगळ्या ठिकाणी तुमचा माल जाऊ शकतो। एवढी सारखी चांगली यंत्रणा या महाराष्ट्रामध्ये असताना या महाराष्ट्रातला उद्योग कुठंतरी चुकीच्या ठिकाणी पळवण्याचं षड्यंत्र या सरकारनं उचललेलं आहे। म्हणून हे सरकार देशद्रोही सरकार आहे, महाराष्ट्रद्रोही सरकार आहे आणि शिंदे सरकार हे केवळ सयाजीराव सरकार आहे। मी शिंदे सरकारला सांगतो की तुम्ही कोणाच्या ताटाखालचा मांजर होऊन या महाराष्ट्राची माती करू नका। या महाराष्ट्राचा विकास इथं दडलेला आहे, या महाराष्ट्राचा रोजगार इथं आम्हाला मिळाला पाहिजे। म्हणून संभाजी ब्रिगेड रोजगारांच्या भूमिपुत्रांच्या सन्मानामध्ये या महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे। आम्ही सगळी शेतकऱ्यांची रोजगार मजूरदारांची कष्टकऱ्यांची पोरं आहे, आमचा रोजगार आम्ही हिसकावून घेऊ देणार नाही। या महाराष्ट्रामध्ये आज जरी हे प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन होत असेल तर उद्या महाराष्ट्रातल्या वाड्यापाड्या खेड्यातांड्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं हे तीव्र आंदोलन होऊन महाराष्ट्रातला रोजगार वाचवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ। एवढं या प्रसंगी बोलतो। जय जव, जय शिवराय, धन्यवाद।